मोदीजींनी जी विकासाची कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आम्ही मोठ्या मताधिक्याने विजय होतो आहे. भाजपाचं पूर्ण देशामध्ये 400 खासदार घेऊन पुन्हा एकदा सरकार येत आहे. मला विश्वास आहे म्हाडा असेल सोलापूर असेल हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टी जिंकते. जनशक्ती विरुद्ध सत्ताशक्ती धनशक्ती क्रूरनीती ह्या सगळ्यांची निवडणूक आहे आणि ह्यामुळे काही जरी केलं ह्या निवडणुकीत किमान 2 ते 2.5 लाखाच्या फरकानं लिहून घ्या 2 ते 2.5 लाखाच्या फरकानं मी विजय होणार ह्यात काही शंका नाही. आज आपण लोकशाहीचा जयघोष करत आहोत आणि लोकशाहीचाच जयघोष झाला पाहिजे. आज लोक दाखवणार आहेत की लोकशाहीची ताकद काय असते मतदान पेटीत आणि आपण सगळे मतदान करूयात आणि सोलापूरची विकासाची वाट धरूयात. सोलापूरचं मतदान 65%च्या आसपास नेहमी राहतं. जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन करा? नाही नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो तसं आज पण लोकशाहीचा सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे. बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्माद, म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये 5000 मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला. पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते. म्हणजे पीडीसीसी बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला. आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल. पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली. बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल. 2019 जेव्हा माझा पराभव झाला, अर्थात तो कट कारस्थान करून पराभव घडवून आणलेला होता. मागच्या वेळी आम्ही बेसावत होतो त्यामुळं या कारस्थानला बळी पडलो. पण यावेळी प्रत्येक पाऊल हे अत्यंत विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक टाकलं, त्यामुळं आता कट कारस्थानं केली परंतु ती उधळून लावून आम्ही विजयासमीप येऊन पोहोचलेलो आहोत. विजय निश्चित आहे, 100% विजय निश्चित आहे. लढाई वैचारिक लढाई आहे, तर आहे वेगळं मतदान आहे. मतदान यंत्रावरती तुम्हाला 2 नावं दिसली असतील, थोडंसं भावनिक व्हायला झालं असेल. एक सुनेत्रा पवार, एक सुप्रिया सुळे. हो, म्हणजे पण जे आपण ठरवले संघर्ष करायचा आणि जे रोहित दादांचं आहे की आपण लढायचं, तर आम्ही सगळेजण त्याच्यासोबत आहे. लोकशाहीवरती या आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, त्यामुळे सगळं चांगलं होईल आणि चांगले रिझल्ट लागतील. फक्त शांततेच्या वातावरणात आणि सनशीर मार्गाने ही मतदानाची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत पार पडावी एवढीच मला अपेक्षा आहे. कारण ज्या दिवशी कोण उभं राहणार आहे हे पक्कं झालं होतं, त्या दिवशीच आम्ही ठरवलं होतं की पवार साहेबांच्या आणि सुप्रिया त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, त्यामुळे मनाचा संभ्रम झालेलाच नाही. हे काम निवडणूक आयोगाचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 7 विधानसभेच्या आणि 1 लोकसभेची निवडणूक मी स्वतः लढवलेली आहे. माझा उमेदवार मी उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही. कारण असताना दादांचा पहिल्यापासून ह्या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही. तो समोर जो आरोप करतो ना, तो त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.